आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज नाशकात भाजपची आढावा बैठक. यात उत्तर महाराष्ट्रातील 47 जागांचा आढावा घेणार. तब्बल 1200 पदाधिकाऱ्यांशी अमित शहा संवाद साधणार. मुंबईमध्ये आज सुप्रिया सुळेंचा महिला मेळावा. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे सध्या ऍक्शन मोडमध्ये. सत्ताधाऱ्यांवर काय बोलतात याकडे लक्ष. दैवत म्हणणाऱ्यांनीच दैवताचा वारंवार अपमान केला. 15 वर्षात अजित पवारांची भूमिका. शरद पवारांविरोधातच अजित पवारांना जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर. सत्ताधाऱ्यांनी मराठा आरक्षणाचा निर्णय घ्यावा. आम्ही त्याला पाठिंबा देणार. जयंत पाटलांचं जरंगेंच्या उपोषणावर महत्वाचं विधान. अत्याचार करणाऱ्याला फाशी द्या म्हणणारे विरोधक आरोपीची बाजू घेत आहेत. मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा हा प्रयत्न. मुख्यमंत्र्यांची विरोधकांवर टीका. मोठ्या नेत्यानं आपल्याकडे येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मनमाड मधल्या शिवस्वराज्य यात्रेमध्ये जयंत पाटलांचं महत्वाचं विधान. तर त्यामुळे आता जयंत पाटलांचा रोख नेमका कुणाकडे याची चर्चा. एन्काउंटर प्रकरणी श्रेय घेण्यासाठी शिंदे आणि फडणवीस समर्थकांमध्ये चढाओढ. सोशल मीडियावर देवाभाऊ सिंघम तर एकनाथ शिंदेंचा ढाण्या वाघ असा उल्लेख. विधानसभा निवडणुका भाजप राज्यात सामूहिक नेतृत्वामध्ये लढण्याची शक्यता. अमित शहांच्या संवाद मेळाव्यामध्ये पत्रकारांचं वाटप. शरद पवार हे आमचं दैवत. आम्ही चुकलो तर कान धरा. अजित पवारांचं पुन्हा शरद पवारांना आवाहन. अजित पवारांच्या वक्तव्यानं चर्चेला उधाण. मोहोळचे माजी आमदार रमेश कदमांनी घेतली शरद पवारांची भेट. मोहोळमध्ये अजित पवार गटाचे आमदार यशवंत मानेंना आव्हान देण्याचीही शक्यता.